हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, गणेशोत्सव विशेष कार्यक्रम आपण घेऊन आलेलो आहोत आपल्या आचार्य 90 FM वरती, गणपती तुझा माझा. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा गणेरे आपल्या घरामध्ये विराजमान होतात तेव्हा आपल्या घरातलं वातावरण किती आनंदाचं असतं, आपल्या घरामध्ये किती प्रसन्न वातावरण झालेलं असतं. पण शेवटी मग तो आपल्याला असं वाटतं की तो दिवस कधीच येऊ नये, आणि तो दिवस येतो, तो म्हणजे विसर्जनाचा दिवस. आपण बाप्पाला निरोप देण्याचा दिवस असतो. बाप्पा छान 10-11 दिवस आपल्या घरी सुट्टीला आलेले असतात आणि छान आपण त्यांची सेवा करतो, दररोज गोडगोड नैवेद्य करतो. आणि हे सगळे जे काही 10 दिवस असतात ते कसे निघून जातात हे कळत नाही. आणि मग शेवटी येऊन ठाकतो तो म्हणजे बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस. परंतु पुण्यातील गणपती आणि त्यांच्याविषयी आपण माहिती आपल्या या विशेष कार्यक्रमांमध्ये घेतलेलीच आहे. पण पुण्यामध्ये ज्या पद्धतीने गणपती बाप्पाचं विसर्जन होतं ते फार निराळं आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने हे पुण्यामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं. आणि आज त्याचविषयीची माहिती देण्याकरिता आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत विभावरी पुरंदरे मॅडम. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. आणि सगळ्यांना कल्पना आहे की गणराय घरी विराजमान झालेले आहेत, गणेशोत्सव सगळीकडे जोरात आनंदात साजरा होतोय, आणि त्यामध्ये तुम्ही वेळ काढून आज आमच्या स्टुडिओला आलात, त्यामुळे मी आचार्य 90 FM वतीने आपली आभारी आहे. आणि मी तुम्हाला विनंती करेन की आमच्या सर्व श्रोत्यांना, सर्व प्रेक्षकांना पुण्यातील गणपतींचं विसर्जन कसं होतं याची माहिती तुम्ही सांगावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, मी विभावरी पुरंदरे. सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गेले 10 दिवस आपण गणपती उत्सवात अगदी रंगून गेलो आहोत, परंतु गणपती बाप्पाला घरी आणताना जो आनंद, जो उत्साह होता तो आज कुठेतरी जरा कमी झाल्यासारखा वाटतोय. तरी खोट्या उत्साहाने का होईना, आपण त्याला विसर्जन करणार आहोत आणि पुन्हा म्हणणारच आहोत की पुढच्या वर्षी लवकर या म्हणून. गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून त्याला आपल्या घरी विराजमान केले व आनंदोत्सव साजरा केला. सारा परिवार गणपती बाप्पा मोऱ्या घोषाने दणाणून गेला. परंतु आज आपण त्याला विसर्जित करणार आहोत. आणि हे विसर्जन पुण्याला कशा पद्धतीने केलं जातं ते आपण पाहणार आहोत. गेले 10 दिवस आपण पुण्यातील विविध 10 गणपतींची माहिती ऐकत होतो, परंतु पुण्यातील विसर्जन सोहळ्याची माहिती मी सांगणार आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पुणे शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी काढण्यात येते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ही मिरवणूक सुरू होते. पुण्याची ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती हा पुण्यातील मानाचा पहिला गणपती आहे. शनिवार वाड्याच्या जवळच्या शहरात मध्यवस्तीने हे गणपतीचे पेशवेकालीन मंदिर आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ कसबा गणपतीपासूनच होतो. पारंपरिक वेशभूषेत खांद्यावर पालखी घेऊन ढोल ताशांच्या गजरात लक्ष्मी रस्त्यावरून ही मिरवणूक निघते. दुसरा मानाचा गणपती आहे तांबडी जोगेश्वरी गणपती. हा गणपती बुधवार पेठ आणि कसबा पेठेच्या जवळ आहे म्हणून हा दुसरा मानाचा गणपती निघतो, हा त्याच्या मागून निघतो. पुण्यातील तिसरा मानाचा गणपती गुरुजी तालीम मंडळ. हा गणपती तांबडे जोगेश्वरी गणपती नंतर निघतो. टिळकांनी उत्सव सुरू करण्यापूर्वी 5 वर्षे अगोदर या गणपतीचा उत्सव सुरू केला होता. पुण्याचा मानाचा चौथा गणपती हा तुळशीबाग गणपती. पुण्यातील हलव्याची देखायची सुरुवात याच मंडळाने केली. तसेच उंच गणपतीची मूर्ती हे त्याचे वैशिष्ट्य आहे. गुरुजी तालीम मंडळानंतर तुळशीबाग गणपती निघतो. हे चारही गणपती लक्ष्मी रोडच्या रस्त्याने विसर्जनासाठी निघतात. पाचवा गणपती आहे केसरीवाडा गणपती. या गणपतीची मिरवणूक पालखीतून निघते पण लक्ष्मी रोड मार्गे न जाता केळकर मार्गाने जाते. मिरवणूक मंडळाचा क्रम हा दरवर्षी बदलत असतो, परंतु या 5 मानाचा गणपतीचा क्रम हा अगदी ठरलेला असतो. हे 5 गणपती 10 ताशांच्या गजरात बाहेर पडतात. या गणपतीच्या समोर विविध पथके सहभागी होतात.
नगारे वादन, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींचा बँड पथक, शोध पत्रके, विविध सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी आपापल्या कार्याचे फलक घेऊन सहभागी होतात. पारंपरिक पोशाखात पुरुष, महिला, आबाल, वृद्ध सामील होतात. दांडपट्टा, तलवारबाजीचे खेळ सुरू करून हे युवक मिरवणुकीचे विशेष आकर्षण आहे. महिला व पुरुषांची ढोल पथके या मिरवणुकीचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. यानंतर नंबराप्रमाणे गणपती विसर्जनासाठी निघतात. बऱ्याच मंडळांचे गणपती देखाव्याचे गट विद्युत रोषणाई सहित निघतात. दुपारनंतर दगडूशेठ हलवाईचा गणपती वाजत गाजत दहाव्याच गणपती सहित बाहेर पडतो. या गणपतीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे राहून रात्रभर गणपतीची मिरवणूक बघतात. गच्चीत, सोसायटीच्या खिडकीत उभे राहून लोक मिरवणुकीचा आनंद घेतात. परदेशातील लोक सुद्धा या मिरवणुकी बघण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी 12 ही मिरवणूक सुरू असते व गणपतीचे विसर्जन होत असते. घरातून, विमानातून पुष्पवृष्टी होत असते. ड्रोनद्वारे टीव्हीवर विसर्जन सोहळा दाखवला जातो. असा पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण सोहळा हा साजरा होतो. मिरवणुकीत दरवर्षीचे क्रम बदलले जातात, पण मगाशी सांगितल्याप्रमाणे काही मंडळांचा क्रम हा अगदी ठरलेला आहे. पारंपरिक पद्धतीने तो आज तागायत पाळला जात आहे. या मंडळीचा गणपतीला मानाचे गणपती असे म्हटले जाते. मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती असतो. नंतर दुसरा गणपती तांबडे जोगेश्वरी हा मिरवणुकीत असतो. यानंतर तिसरा गणपती येतो गुरुजी तालीम गणपती. चौथा गणपती येतो तुळशीबाग गणपती. आणि पाचवा गणपती येतो केसरीवाड्याचा गणपती. हे पाच मानाचे गणपती ढाल टोशांच्या नादात बाहेर पडतात. या गणपतीच्या समोर विविध पथके, स्त्रिया, पुरुष, पारंपरिक पोशाखात विद्यार्थी, निरनिराळे लेझिम पथके, बँड पथके, सगळे हे मागोमाग असे करून गणपतीला विसर्जन केले जातो. म्हणजे खरंच अगदी ते चित्र डोळ्यासमोर उभं राहिलेले. आज खरं तर बाप्पाच्या विसर्जनाची सुरुवात झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी सकाळच्या प्रहरी, म्हणजे आपल्याकडे मुंबईमध्ये गणपती विसर्जनाची पद्धत फार वेगळी आहे. अगदी काही दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी गणपती आहे ते मंडळांच्या बाहेर काढले जातात किंवा संध्याकाळी विसर्जन बऱ्याचदा होताना पाहायला मिळतं. परंतु पुण्यामधले जे काही गणपती आहेत ते सगळी मंडळं आहेत अगदी सकाळी लवकर छान बाप्पाची आरती वगैरे करून मग लगेच बाप्पांना विसर्जनासाठी बाहेर काढलं जातं. आणि अतिशय पारंपरिक पद्धतीने, म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जो काही हेतू होता, त्यांचं जे काही उद्दिष्ट होतं की सगळे समाज, सगळा समाज हा एकत्र आला पाहिजे. तो सगळा समाज एकत्र येतो, आपली संस्कृती, आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न जो आहे तो पुण्यातील गणपती विसर्जनाच्या वेळेला केलेला चित्र पाहायला मिळतं. म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला विभावरी मॅडम की अगदी लेझिम असू द्यात, ढोल ताशा पथक असू द्यात किंवा दांडपट्टे, तलवारबाजी यांसारखे जे खेळ आहेत, पारंपरिक खेळ आहेत, हे सगळे खेळ खेळून, झांज पथकं आहेत, हे सगळे पारंपरिक खेळ खेळून बाप्पाचं विसर्जन होतं. काही ठिकाणी भजन मंडळ सुद्धा समाविष्ट झालेली पाहायला मिळतात. तर हे अशा प्रकारचं चित्र जे आहे ते पुण्यातील बाप्पांच्या विसर्जनाचं आहे. आणि इथे राहून सुद्धा आम्हाला ते चित्र तुमच्यामुळे डोळ्यासमोर उभं राहिलं. त्यामुळे मी वर्ष झाली तरी पुण्याचं महत्व काही कमी झालेलं नाहीये. त्यांनी ही जी परंपरा आहे ही आज सगळ्यात अगदी पूर्ण श्रद्धेने चालू ठेवलेली आहे. प्रत्येक गणपतीचं ते उत्साहाने मिरवणुका काढतात, सगळं श्रद्धेने केलं जातं. हे पुण्याचं वैशिष्ट्य जास्ती आहे, म्हणून आपण पुण्यातले गणपती घेतले. नाही तर सगळीकडे आता गणपती उत्सव उत्साहाने साजरा होतो, पण पुण्याची जी परंपरा जे टिळकांनी चालू केलं तर वेगळा उद्देश घेऊन आपण म्हणाला तसं ते पुण्याला ते महत्व आणि पण ती परंपरा अजूनही राखली जाते. बरोबर. या काळात सुद्धा सगळे विद्यार्थी वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये म्हणून सहभागी होतात आणि अगदी श्रद्धेने उत्साहाने हा गणेशोत्सव साजरा केला जातो. नक्कीच खूप छान माहिती दिली आणि मीही इथे काही चार ओळी लिहिलेले आहेत आणि मी सगळ्या श्रोत्यांना त्या ऐकवू इच्छिते. साथ बाप्पा तुझी जन्मोजन्मी अशीच राहू दे. साथ बाप्पा तुझी जन्मोजन्मी अशीच राहू दे. करण्या तुझी सेवा ही संधी पुन्हा पुन्हा तुझ्या भक्तांना मिळू दे. करण्या तुझी सेवा ही संधी पुन्हा पुन्हा तुझ्या भक्तांना मिळू दे.
आगमनाने तुझ्या घरात आनंद ओसंडून वाहू दे. आगमनाने तुझ्या घरात आनंद ओसंडून वाहू दे. चरणी तुझ्या माथा ठेवताच मिळणारं समाधान आमच्या नशिबी लाभू दे. आमच्या नशिबी लाभू दे. आमच्या नशिबी लाभू दे. तसंच एक पारंपरिक आरती नाहीये ही, एक वेगळ्या प्रकारचं स्वरचित म्हणजे गणपतीचं हे वर्णन करणारं एक छोटस काव्य. येस येस नक्की. ते मी म्हणते, हे रंभ शिव कुल दीपका तुझ आरती गणनायका. हे रंभ शिव कुल दीपका तुझ आरती गणनायका. सिंदूरासुर मारुनी सुर सोडिले त्रासातुनी, देवगण तुझ वंदुनी स्वस्थानी गेले हर्षुनी. हे रंभ शिव कुल दीपका तुझ आरती गणनायका. दर्शने तव श्रीपती मन कामना हो पूर्णती. दर्शने तव श्रीपती मन कामना हो पूर्णती. स्वयं प्रकाशी तू गजवदना धूप दीप त्या कायमिती. स्वयं प्रकाशी तू गजवदना धूप दीप त्या कायमिती. हे रंभ शिव कुल दीपका तुझ आरती गणनायका. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असंच म्हणून आपण निरोप घेतोय. श्रोते हो, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा विभावरी पुरंदरे मॅडम सोबत मी आरजे कोमल इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.